们长辈做的蛮多，俺最先端着我的东西。先生的高压路给你了。ते माझे सर्गाच्या 9 महिने असते सुप्त होते वर सध्या माझे असते व्यक्ती सर्व काही बंद आहे पण ती सुप्त अवस्थेत असून माझी श्रद्धा कशात आहे म्हणून इकडे जे उपचार जातील मी घेत yesterday I had for manipulation from a migraine headache so he started with that he said then he said he himself generally doesn't resort to any modern medicine for curative purposes. He has his, he bases his faith in that principle which lies dormant until the body is created. And it is in that principle that he keeps his faith. So that principle which created the body and went into the body will keep the body in good condition. माझी ती श्रद्धा आहे His faith is in that principle which lies dormant. काय सांगतोय श्रद्धा कोणाच्या ज्ञानात येत ज्ञानाचे रूप आहे पण तिच्या अंगी नाना कला नाना प्रकार आहे विचारला पदार्थ रूप आहे पण त्याच्या भयंकर अवजाती साकार अवस्थेत म्हणजे कवी ते साकार होते त्याला लाखो लोकांकडून पूजा घेते क्या जाती जन्म घेते म्हणजे साकार होते साकार होते लाखो रुपया लोकांकडून पूजा घेतो काय काय आहे काय पण संत संत संपन्न स्वभाव जन्माच आहे सनातन आपला दिवस आपण आपली रात्र आपण दिवस रात्री व्यवहार आहे आपण सगळं आपण बेसिक बेसिकली मध्यरात्री जाग जाते जाग आली आकाश आकाशात चंद्र सूर्य तारे अंक टंक लोक समाज माना योग्य पेक्षा सगळा भरलेला याच्या पदार्थ शक्त्याची आणखी कला आहे अत्यात काय बाखर एखाद्याच्या ज्ञानाची ज्ञान आपल्या म्हणीवर म्हणजे कल्पनेवर व्यवहार करतो तज्ञानाचं अज्ञान आहे व्यवसाय कशाने कशाने करतोय त्याला सुचिलं आवडलेलं कल्पन त्या प्रमाणे वापर होणार सगळ्या गोष्टी करायच्या स्वप्न जगातील चंद्र सूर्य विशाल जनसमाज विश्वरूप विश्व विश्वचेतन ही कला कुठून निर्माण झाली केवळ साधा जागेपणा जो निर्माण झाला त्याच्या काय आहे
साधारण दृष्ट्याच्या दृष्टीची कला, दृष्टीतील कला, दृष्ट्याच्या दृष्टीतील कला, विश्वाकार विश्वरूप. The art in the sight of the person who creates the universe out of nothing. हे ज्याला उमजलेलं आहे त्याला दुसऱ्याला मनन हे दुःख आणि भय आहे. ज्याला इकडे मनन म्हणतात ते सर्व त्याच्या सुखाचं कैवल्य धाम आहे. हे तो पण त्यात मरण पण त्याचे सुखाचं कैवल्य धाम, कैवल्य धाम. त्याच्या शब्दाने अर्थ सांगताय ना. त्याचा देव आहे, माझे देव आहे, आमचा आहे, बंद आहे. हे त्याच्या चैतन्य व्यवसायातील व्यवसायातील निर्माण झालेली नावे आहेत. आणि व्यवसायातील निर्माण झालेली नावे आणि रूप माझा व्यवसाय म्हणत कोणत्याही प्रकारची कल्पना वगैरे करणं कुटुंब करणे संकल्प करणे इत्यादी क्रिया करायला राजीच नाही, उभत राहत. हल्ला काम करायला तयार. प्रत्येक मनाची अत्यावश्यक आलो आहे. कोणत्या बाबतीत उत्सुकता घेऊन काय म्हणेल म्हणायला कबूल नाही. उत्सुकतेने काहीतरी म्हणायला कबूल कबूल असते. His mind has reached a stage of such quietude that it is not prepared to start anything at all, based on which normally an action will take place. His mind has reached that. Tato chari vacha manala, ito chari vacha manala, ito chari vacha manala. Tya kshanala, tyachi kalpana tashi hoti. Kalpana tashi upadile hoti. Tya praman to manu. Ata tyachakari ti kalpana nahi hai. त्या वेळेला होती ती कल्पना त्या साधू कुठे आता नाही. मुष्टी होती अत्तर भयंकर मार करतात. पण त्याच्यात एक असं आहे पुष्कळ लोकांनी त्यांनी जिंकलेलं आहे. पण आता काय परिस्थिती आहे इथून तिथे जातात त्यांना तोच तोच हीच साधू संतांच्या मनाची अवस्था आहे. आता तो मुख्य लढवय्या इथून उठून तिथं जात येत होत ना काय झालं. एकच मुख माझा जो पडला तिथे मारावीच लागली नाही तो पण पटाईच मुख्य होता. तो काही कचरा नाही पण त्यांनी एकच मन तुटला. कोणाच्याही मनाचं कार्य येत आहे आणि त्यांच्या मग नंतर त्या सेम थिंग मन दुःखही मानत नाही सुखही मानत. नाव दॅट कल्पना म्हणजे मन. मन म्हणजे अवांचे अहम ब्रह्मा पूर्ण आपण असल्या पूर्ण मन मन अगोदर मन आणि आपण असं तर मग व्यवहार झाला. महात्मा कोणी होते पराक्रम नेते जगभूमीचा धंदा करणारा होते. तो आपल्या कल्पनेची विश्वास सांगत बसणार. साधू असो महात्मा असो की गिरला जाता म्हणजे व्यापारी असो आपल्या कर्तव्याची विश्वास सांगत बसणार. बरोबर आहे अगदी महाराज आठवले त्याप्रमाणे ते बोलला लोकांना शिकव. पण आजची कल्पना नाही त्याच्याकडे कल्पना ती माणसाला घेऊन भेटल्या बघितलं मला घेऊन गेलो मी जाणार त्याचा आग्रह होता मला ऐकणार माझ्या घरी जाणार. त्यांनी त्यांनी आता केव्हा तरी 100 माणसं तुम्ही घेऊन या सगळी सोय त्या भयानंतर बंगला वगैरे पहाटे जायचं रात्री यायचं सगळी व्यवस्था मी करतो ऐकून घेतो.
पण अजून जे पुढे येणार आहे ते आमच्या माझ्या कोणत्या तरी काय इच्छा वृत्त आवडतच ना, इच्छा वृत्त आवडत आणि मोठ्या लोकांकडे तुम्ही बघायला का बोलता कमी नाही आमचं आमच्याकडे बघा आदर पण करू द्या पण त्यांच्या ओळखीचा मोह नाही मला त्यांची ओळख झाली आहे त्याचा मोह नाही पण मोठ्या मोठ्या लोकांची ओळख झाला त्याच्याबद्दल एक लालूचे निर्माण मोठ्या मोठ्या ओळखी झाल्या लालूचे निर्माण ती माझ्याकडे नाही काय शब्द आहे लालूजी आशीर्वाद देणार नाही ना हो पण ते लालूची त्याच्या ओळखीचं लालूची नाही म्हणजे काय माझं ज्ञान आहे अच्छा गोरी गेली त्यांच्या घरी मुद्दाम सुद्धा नाही पण त्याच्याकडे काय नाही चार आहे मला सांगते की मला फोन करा हवे जेव्हा ब्रायला गाडी लागू पाठवून देतो ऐकायला निर्णय नाही लाईक दॅट इट ऍक्सेप्ट तो कर म्हणजे तू तुझ्या स्वरूपा शिकूस मनाला तुझं साक्षित्व करायला लाव तू मनाचं साक्षित्व करायला देतो मनाने तुझं साक्षित्व हो ask your mind to watch you ask your mind to watch you पण कायाकडे काया नको देऊ मनाच्या मनाला दर्शनावर तुझी काया देऊ नको कायाशिवा तुझ्या म्हणतात तुझ्याकडे मन जाऊ तू युअर पुरुषाचा स्नेही म्हणतो अमक्याचा स्नेही म्हणतो त्याला तुझ्या स्नेहामध्ये घे पण काय काया नको ते कशी कर मनाला कशी जमेल मनाचे मैत्री करायची म्हणजे काय करायचं ते म्हणजे पुरुषाकडे की कशाकडे तुझ्याकडे फ्रेंडशिप मीन्स वेन युअर माइंड हॉवर्स अबाउट समथिंग स्वतः नको मनाला स्वातंत्र्य नाही तुझ्याशिवाय बट द माइंड हॅज नो फ्रीडम यू अंडरस्टँड मी नाही तर मन नाही मग तू त्याच्या मागे कशा लागते त्याने तुझ्या मागे लागेल करायला पाहिजे मी म्हणजे मला मनात येणार ज्याला दुनिया मरल म्हणते ते तुझ्या सुखात मोठ्या विलासाचा काळ आहे काही वर तू काही वर नाही तोच काळ आणि तेच ना अज्ञानाला पापी आणि भयरूप आहे पण ते तुला मात्र सर्व सुखात नाही म्हणून तोच पण केवढा फरक मरणाचा काळ तुला पट्ट झाला ते मावळच आहे आता हे मावळच आहे तिथे काय विसावा 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 हे अज्ञानाला भय आले का मनाच्या वरना प्रश्न निघाला अरे सूर्य आणि ऊन कसं असं आत्मा आणि मन सूर्य आणि ऊन सण मला बाप्पा बाप्पा मला आई बाप्पाच्या लग्नाची माहिती द्या त्याला का माहिती देऊ ऐकशील मग सांगू ना लढवसुद्धा सांगू ना पण मेलो ते काय मेलो ते काय मेलो हे मेलो काय मेलो He says, yes, it can speak even after death. But who is dead? What is dead, he does? Maranya sabda shivadva marana se dhyan kaya hai. What knowledge have you about death except the word death? Sabda shivadva janma se dhyan kaya hai.
सिमिलरली ज्ञान आहे, तुमचं म्हणजे मला ज्ञान आहे, जन्म झाल्यानंतरचं ज्ञान आहे, जन्माचं ज्ञान तुला काय आहे, मरणाचं ज्ञान तुला काय आहे, मरणाचं ज्ञान तुला काय आहे, जन्माचं ज्ञान तुला काय आहे, जन्म झाल्यानंतर हे ज्ञान, आत्मपिंड झाला असून जन्म झाल्याचं तुला ज्ञान आहे, मरणाचं बघा ज्ञान आहे तुला, तुला ऐकलं त्याचं ज्ञान नाही. कोणता शब्द प्रमाण सिद्ध आहे, कोणत्या शब्दाचा अर्थ प्रमाण सिद्ध आहे, अनुभवाने प्रामाणिक कोणत्या शब्दाचा अर्थ प्रामाणिक आरती ठेवलेला अनुमान ठेवला तुम्ही तुमच्या ओळखीचा होता, तुमच्याकडे पाठवला होता गेला नाही म्हणले म्हटले बोलले. व्हॉट इज माइंड द मोमेंट बेटर लँग्वेज अगायला मुख्या राजाला कोण सांगतो दुसरे कोण त्याचेच मन हा देह आहे, हे देह आहे म्हणतो बॉडी देह आहे, मन म्हणेल नाही म्हणणार नाही ते देह कुठे आहे, देवा पुरुष आहे ही देहाची ओळख आहे, देवा पुरुष ही देहाची ओळख केली जाते. कोणी विचारते काय एकदा सांगितलं तुम्ही काय सांगणार काय ऐकलं म्हणून फ्लॅटमध्ये गेलेले तर तुम्ही सांगणार काय त्याची कॉपी दे म्हणता नाही तुला बसलाय की तू का बसलाय होन माझे तुला करते दॅट मीन्स यु नो द माइंड इज नॉट देअर आहे त्या मन नाही हे करतोय ना तू तू जागा आहे की झोपला आहे त्याच्यात काय फरक आहे त्यांचं माइंड आपण मन उघड नाही तर आपण उघड नाही ना भाऊ नुसतं नुसतं दुःख जाणवत दुःख जाणवत ते मनात जाणवत माइंड इज नॉट परसिव्ह असून तू मन जाणते तर तुम्हाला सुख दुःख आहे, मन नाही आणि देहाची आठवण नाही तर मोक्ष आहे तो, देवा मनाची आठवण देवा नाही मनाची आठवण नाही देवाची आठवण मोक्ष व्हेन द माइंड इज जस्ट लाईक लिबरेशन मोक्ष पण नसतं पण ते काय मोक्ष असतो का पण ह्याच्यात गुंतलेला आहे ज्या जारी तुम्हाला देहाची आठवण येते बट स्टील यु नो इट इज इन्व्हॉल्व्ड एम्ब्रॉयडरी मन हिशेबा म्हणून त्याला विसावा नाही लागला ओनली डीप स्लीप नाही देह आणि मनाच्या ठिकाणी झोपतो महाराज नाही म्हणजे देह मन नाही नुसता आकाश आहे अशा कल्पने झोपा म्हणून सांगितलं इज द स्पेस सफरिंग पेन नो आय डोंट थिंक फास्ट अज्ञान आणखीन गाढ होतं का तेवढंच असतं झोपण्यामध्ये अज्ञान आणखीन गाढ होत जात की तेवढंच राहतं म्हणून की अज्ञान ज्ञान काय म्हणून देर इज नो माइंड जागेपणे उठतो ना म्हणून मग जागे म्हणून उरलं पण ते मन आणि कायचं स्मरण आलं ते सो विथ झोपू शकते म्हणे ते किती वेळ झोपू शकते केव्हाही किती वेळ त्यामुळे ते अज्ञान वाढेल का ही भीती येते केवळ झोपेचा सुख घेऊ नको ध्यानाचा ध्यान लागत नाही तिला He says, don't try to enjoy only sleep condition. Do meditation also. Do meditation there. That's what I keep going. If I close my eyes, I keep going at once. Dhyan nahi jalo. Dhyan nahi jalo. Chandra ki aajon hai ka? Aaj Chandra ki aajon hai? Remember having entered that state? But to aaj Chandra ki aajon hai ka tula? See, you are thinking of coming out of that state. मग बाल बोलायला कोणते म्हणते देन व्हाय डू यू टॉक पण कळतच नाही बट यू आर नॉट डुईंग मेडिटेशन ॲट ऑल मग ते अन्न करणे घट पण दोन मिनिटे एक मिनिट उभं होत्या तरी पण नाही मग पाच वेळा पण रात्र घेत अशी त्या अन्नाची शक्ती कमी कर चालत असे का ते मेनी स्टिकर्स वेन दे डोंट
they don't get this meditation in proper order. Then they control their diet, they fast, they reduce their meals. But they take only liquid diet, all those things. To make the body lighter. But liquid. तर अन्न कधी करावं लागतं? त्यात अन्न कमी करायचं. लिक्विड लिक्विड जेव्हा मन जेव्हा नसतं म्हणजे मन शांत असतं तेव्हा आपण त्याला एखाद्या शून्यता म्हणतो. पण खरोखर शून्यता नसते, कारण काहीतरी आहेच, काहीतरी आहे म्हणून शून्यता आपल्याला भासते. म्हणजे मन निरापावले असतं. काय म्हणणं म्हटलं जेव्हा राहत नाही म्हणजे शून्य म्हणतो. काहीतरी म्हटल्याशिवाय राहत नाही शून्य म्हणतात. मन ह्यामध्ये सो म्हणजे तू विराम पावते का विचार? हो येस इट मर्जीस इन द सेन्स. कधी काही असं कार्य असं काही करत नसतं. नाही त्याने मनाला काढून टाकलं. इट हॅज नो पर्सन आहे. व्यक्ती करणार व्यक्त होतो कर्माचा अनुभव नाही. कर्माचा अनुभव कार्याची किंवा कर्माची आम्ही जबाबदारी मी केली म्हणून घेतो म्हणून हे येतं व्यक्तित्व घ्यावीच आहे ती बाबा. मन उभी झालं म्हणजे सगळं ही आर द मिस्टी मॉंगर इज अ माइंड. तेव्हा त्याला दुःखाचे अनुभव ना मन जेव्हा आत्मविभूत वेन द माइंड मर्ज व्यवस्थित तो घेऊन चालेल. हो नाही वाचनाला होतं एवढे महाग आहे आधीच आमचं बोलणं. हो महाग काय महत्व आहे. इन समबडी राईट डाऊन ऑल दी नोट्स प्रॉपरली ही हिमसेल्फ विल कम डाऊन टू स्टेट ऑफ क्वायट्यूड जस्ट बाय रायटिंग. पण ते एकमेकाला जवळ बसून प्रश्न उपकरणे बोलणार सहजा मिळणार नाही. महत्व आहे. इथे देर आर लॉट ऑफ थिंग्स ग्रेट व्हॅल्यू इज तेव्हा दुःखाचा अनुभव नसतो. पण एकावेळी जेव्हा दुःख जरी असलं पण मन दुसरीकडे गुंतलं असेल तर दुःखाचा अनुभव येत नाही. काय म्हणाव म्हणजे मन एका वेळी एकच गोष्टीचा विचार करतात का? एकाही बघते अनेक आहे बघते पण बहुत एक एक आहे. 14 November 1979 शिर्डी ने बघत लगोटी लगा ट्रीप निकाला अजय होता ना आपल्या बरोबर. आप तिरुवण्णामलै ले गए ना? तिरुवण्णामलै रमणाश्रम गए हो चलने का कभी ट्रिप गया था. हाँ बस बस हो. पण त्यांचं काय होतं आपण त्या स्थितीत कसं जायचं ते सांगितलं. तिथं जवळजवळ 80% त्या अष्टावक जनक राजा त्याला सांगतो आणि तो जनक राजा त्याने सांगितलं ते आपण त्या स्थितीत पोचलो असं. मग त्या स्थितीचं वर्णन करतात दोघंही आणि मग शेवटी दोघंही सांगतात की वर्णन करण्यासारखं नाही पण त्या स्थितीचं वर्णन करण्याकरता सांगतात. ते आपण नेहमी सांगतात त्या स्थितीमध्ये कसं जायचं आणि त्या स्थितीबद्दल जास्त बोलण्याचे अर्थ नाही पण त्या स्थितीला पोहोचायचं कसं हे समजतं इथं. ते त्याच्यामध्ये ते जास्त सांगत नाही आणि त्याच्या मग स्वस्त आहे अतिशय जास्तच स्वाचार म्हणजे स्वतःच्या आठवडा येणे जाणं काय असं काय घडते विचार. त्यांच्या आठवडा येणे जाणं आहे असं घडते विचार. हो आमच्यात येणं जाणं आहे म्हणजे तिथल्या तिथेच बघा बघा. हो येणं जाणं घडलेलं नाही पण तेही ते जनक राजा सुद्धा सांगतो की जे
खाणारा वगैरे बसणं ते सुद्धा शेवटी शेवटी सोडूनच द्यायचं असतं. सोडून द्यायचं नसते. हो 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 बरोबर सोडलं जात आपोआप जात, कारण की ध्यान करणाराही नसतो आणखी ध्यानही नसतं आणि ध्यान करण्याचा विषयही नसतो, ते सगळंच एक होऊन जात. विषय रूपात येईपर्यंत ध्यान योग आहे. सविषय स्वरूप असेपर्यंत ध्यान योग आहे आणि सविषय रूप नाही मग ध्यान योग. ज्ञानातच नाही ज्ञानामध्ये आनंद वगैरे असं काही नाही. त्या ज्ञानाचा स्वार्थच आहे, म्हणजे स्वतःचा अर्थच आहे. स्वतःला स्वतः स्वतःचा विषयच होत नाही आणि सगुणामध्ये स्वतः स्वतःचा विषय होते. एवढंच स्पष्टीकरण त्या लोकांनी केलं नाही. मुलगा होता तो हो काय आठ ठिकाणी वाकडा असलेला मुलगा होता. आणि त्याच्या बापाने मला वाटतं शाप दिला होता त्या सगळ्याकडे. सोडून द्या. अष्टावक्र मीन्स क्रुकेड इन एट पेसेस. So he was, his body was crooked in eight places. अरे नेटवर्क मांडले बाबू त्या मी आढावा काढला जगावरून माझा आढावा होतो. महाराज सेड ही हॅज मेड हिज रिसर्च अबाउट हिमसेल्फ फ्रॉम हिज ओन एक्सपिरियन्स. सो ही हॅज द एक्सपिरियन्स ऑफ द वर्ल्ड फ्रॉम हिमसेल्फ इन्स्टेड ऑफ he is getting the experience from the world. त्याच्यावर टीका नाही करत. हो पण माझी मोठी निर्णय इज इट व्हेनेव्हर समबॉडी से दॅट सम गुरु अदरवाइज ही सेज दिस महाराज मी सेज आय जनरली से दॅट इज करेक्ट बट ही इज क्वाईट डिफरंट. नायचा होतो ते कहाणी कसे मग आयचा झालो कहाणी कसे हे माझ्या आढळलं. तू म्हणतो त्याच्यावर मी अवलंबून नाही माझ्या असण्यावर मी अवलंबून होतो. ते काय असेल ते पण माझ्या असण्यावर मी अवलंबून होतो. ईश्वर अवलंबून मी नाही म्हणजे अन्याच्या वर अवलंबून नाही माझ्या असण्याने मी होत आहे. Maharaj says his whole teaching is understanding about his own being. He has gone deep into the question of only one question. And the question is, he's not being anything. From his not being anything, he has become someone. This is teaching on what someone else tells him. Either the book or someone else. But on his own beingness. He said, his capital, he what he always called, he is his own being. His beingness does not depend on the proof of someone else's experience. That's why he is free. No one else can give proof of his being. छावे आहे ते मला छावे आहे माझे असते छावे नाही ते मला छावे नाही his beingness is known to him alone and his not beingness is also known to him alone. No one else. तो थोर आहे म्हणून मी सांगेन तुम्हाला आमका जगातला तो थोर आहे म्हणून सांगतो. परंतु तो माझ्या बरोबरीच असं सांगणार. सम नेम ऑफ सम अदर गुरु इज मेन्शन ऑर सम अदर पर्सन ही विल से ही इज अ ग्रेट वन बट ही विल नॉट से दॅट ही इज इक्वल टू मी. प्रश्न मलाच माहिती आहे आणि माझे असणे मलाच माहिती आहे. इज नॉट युअर इज नॉट बिईंग दिस इज नोन टू हिम अलोन. His beingness is also known to him alone. अच्छा भगवान श्री कृष्ण माझ्या असं बघतो
assume that Lord Krishna is before him. Krishna is Bhagavan. He says he is Brahma. He says what he says is correct. मैं भगवान न हो तो आता ही पुणे नहीं भगवान मैं तू भगवान यू आर भगवान एंड आई मे नॉट हैव बीन भगवान अर्लियर आई मे नॉट बी भगवान लेट तू भगवान आज मना का बोल पण मी भगवान न हो तो मी भगवान नाही म्हणजे थिंक ऑन दॅट लॉर्ड कृष्ण कम्स भगवान यू विल से यस यू आर But I was not Bhagavan and I am not Bhagavan. You think on that, you know. Ananta Parvat. We told not you are you don't even. To Ananta Parvat. You are limitless and widest possible, everything, you are all pervading. I am not small, I am not big. To Ananta Parvat. You are limitless. To Bhagavan. You are Bhagavan. This is what is the good. Satya Murti has. Then Bhagavan Satya Murti, Yatya Murti nahi. Oh. He said, you are Bhagavan. But from the point of view of asking something, Yachak. Whereas, I am not Bhagavan, therefore I am not asking anything of anyone. Bhagavan Chaura Bala Pujara Sagala Vishay Lakta. For you? Pujan Mirawala. Madhyan Mirawala Vishay Adi Karan. For you to remain a Bhagavan, you need sustenance. I am not Bhagavan, therefore I don't need any sustenance. Chaura Achi Lakshya Jiva Yoni. And Chaura Prani. Vanat Parcheshya Adi. He Sarva. तुझ्या पुत्री तुझ्या पूजेचं साहित्य त्यांच्याकडून तू पूजा घेतोय ऑल दीज मिलियन्स ऑफ क्रिएचर्स यू नीड देम टू प्रोव्हाइड सस्टेनन्स फॉर यू टू डू पूजा टू यू इफ दे डिडंट डू पूजा टू यू यू वोंट रिमेन हे प्राणी सगळं ज्यादा करतात ते तुझी पूजा आहे व्हॉटएव्हर वाईट काय करतात ते पूजा तुझी आहे तू भगवान आहे व्हॉटएव्हर ऑल दीज मिलियन्स ऑफ क्रिएचर्स डू अँड डोंट डू All that is your puja. Because you are Bhagavan. Madhya puja ji garajas. I don't need any sustenance. I don't need anybody to do puja to me. Puja manja tumhala kaitari paije asa artho. Puja manja ka hai? Kaitari paije. Tumhala kaitari paije asa artho hi puja hai. Yachak dhati ma. Prasadani paani na ji madhya puja. Hi Bhagavan te puja hai. पण मला पूजेची गरज नाही होती मी भगवान नाही फूड अँड वॉटर इज द पूजा विच आय नीड द बॉडी नीड्स टू बट आय डोंट नीड एनी असेसमेंट एनी फूड लिसन अँड थिंक अँड इफ यू डोंट अंडरस्टँड लिव्ह इन फूड हे तुझा उपनिषद आहे ते माझ्या भाषेत उपनिषद होणार होतो आहेच Is it all that Gita is an Upanishad? I am that Upanishad. He said, I am that also is an Upanishad. It may be in person. Gita Upanishad, the Maja Upanishad, Bhagya Karna. I am that as an Upanishad. He said, I say myself that it will buy with Bhagavad Gita as an Upanishad. Pati Gita, Savisa Jnana ne bharle diya. याची गीता सविषय ज्ञानाने सविषय सगुण ब्रह्म हो हो सविषय भगवद्गीता इज द कंटेंट ऑफ भगवद्गीता इज बेस्ड ऑन द सब्जेक्ट सविषय द नॉलेज इन द गीता इज सविषय त्याचे विषय इज सब्जेक्ट सब्जेक्ट त्या ग्रंथाचं उद्या रूपांतर संस्कृत ग्रंथामध्ये होईल समटाईम ऑर द अदर Someone or the other will translate this I am that into Sanskrit. And then it will have the proper traditional name of Gita or Upanishad. Then it's like actual. Nirvishay Satya. 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 Nirvishay Satya.
His submission, that is subjective knowledge which is in the Gita, is based on the knowledge which is now given, which is without the subject, nirvishad. पर्याला मुझे मुझे क्या ना आवर लेने सुनो तो मुझे जरा सागर कर मालूम आज तो आगास भगवान तो वर होना रहे भगवान वर होना रहे आज वर नहीं भगवान नहीं भगवान I am not भगवान इन्हीं सब यार इसे मुझे ध्यान आप क्यों त्याच्यावर ध्यान कसं पूर्ण करता येईल माझ्या विषयी ध्यान घेऊन त्याच्यावर ध्यान कसं पूर्ण करेल हिज नॉलेज निर्विषय दॅट इज विदाउट सब्जेक्ट बेस्ड ऑन विच इज द सविषय सब्जेक्टिव्ह नॉलेज इज द गीता सो यू सी यू कॅन कॉन्टेम्पलेट अँड मेडिटेट ऑन द गीता बट हाऊ कॅन एनी वन मेडिटेट ऑन द नॉलेज विच आय एम गिव्हिंग विच इज निर्विषय इट हॅज नो इट हॅज फुल ऑफ सब्स्टन्स नो सब्स्टन्स भगवान सगळे गॉड जातीला तुम्ही हॅव्हिंग लिसन टू द नॉलेज दॅट इज गिव्हन इफ यू अँड ऍक्ट ऑन इट दॅट इज इफ यू रिमेन इन युअर सेल्फ यू विल रीच द स्टेट ऑफ अ गॉड बट नॉट ही स्टेट तुझे बहुगुणी बहुरूपी अरूपी अनान नित्य नो विषय बहुधर्मीय मी निधर्मी पण नाही बहुधर्म तर नाही पण निधर्मी पण इथे भगवान इज बहुधर्मी दॅट इज मेनी ड्युटी many significances. He says, I am not only not with significance, I am also not without significance, no significance plus significance. It is nothing. The question of significance doesn't arise at all. The attribute of the Upriya Guru Dhyan Yoga ne maaje niyogi astitva ugda gale. Niyogi astitva ugda gale. This is having contemplated on Bhagavan. He has reached a stage which has no substance at all. It has no substance, it has substance. I mean, it's something which is indescribable. Mahayogi Bhagavan. Bhauriyogi Bhagavan. It's simple, niyogi. Bhagavan. महागुण योगी महागुण योगी भगवान पण त्याचे अस्तित्व त्याला जेव्हा कळते आहे तेव्हा ते सहन होण्याकरता अमक पाहिजे तमक पाहिजे तमक पाहिजे किती पूजा दिली आहे फक्त त्याचं अस्तित्व त्याला जाणवते ते जाणवते ते सहन होण्याकरता किती विषय विषयाने पूजा करावी लागतो मेअरली बिझनेस जस्ट बिंग अवेअर ऑफ दिस कॉन्शियसनेस आय एम इट इज सो अनबेअरेबल जस्ट दॅट इट इज सो डिफिकल्ट टू बी इन बीइंगनेस जस्ट टू सस्टेन दॅट बीइंगनेस इन बीइंग वन हॅज टू डू ऑल काइंड्स ऑफ थिंग्स वन हॅज टू एक्वायर समथिंग वन हॅज टू थिंक वी हॅव टू एक्वायर दिस नो एंड टू द एक्टिव्हिटी मला करू लागलंय आणि करत आहे ते सहन होण्याकरता काय काय करावं लागतंय इन दॅट स्टेट ऑफ नथिंग देअर नथिंग बट मोमेंट दिस कॉन्शियसनेस कम्स द मोमेंट दिस कॉन्शियसनेस कम्स अँड यू वन इज अवेअर दॅट वन इज अलाइव्ह अँड द बीइंग अँड दॅट दिस प्रेझेन्स अँड अवेअरनेस मोमेंट दॅट हॅपन्स वी हॅव टू डू We have to do something. We can't keep quiet. But how many children do you have? Yeah. So, what is the normal thing? If you are the son, you have to say that you are the son. You are the son, you have to say that you are the son. You see, he is giving an example. You see. He says, once the awareness, the consciousness is there,
then you had to do something, you had to marry, you had to have children. But if you didn't have that consciousness, that feeling of beingness, aliveness, the children wouldn't have been born. That is part of the action acquisition, which is only because it is impossible to sustain that feeling of by itself. An example. आपलं कळते हे सहन होण्याचा ते सगळं करणार होते. बायको केली, नवरा केली, अंकल केलं, तरी सगळं काय करत तरी पण ते सहन होत नाही. मग मग दमला, मग जा झोपला, म्हणजे जा ते झालं की हे पाहिजे ते पाहिजे चहा पाहिजे कमी पाहिजे. भगवंताचं स्वरूप स्वभाव धर्म डीप स्लीप नथिंग वॉज वन वॉज इवन अवेअर दॅट वन One was alive. The moment this consciousness came, then we wanted to begin with tea, a cup of tea. It is all kinds of things are necessary. And then you get one thing, you are not satisfied with that. I must get something else. Second thing, keep on acquiring until the mind gets tired and goes back to its sleep. Until there was hopeless. नवऱ्याला बायको नको, बायकोला नवऱ्याला. अँड हजबंड अँड वाईफ, इट इज मोमेंट दे आर बोथ अस्लीप, द हजबंड डझंट नो द वाईफ इज देअर, द वाईफ डझंट नो द हजबंड इज देअर, देयर इज नो नीड ऑफ वन फॉर द अदर. असं का? तर त्याला आपण आहे कळत नाही म्हणून. व्हाय? बिकॉज द इंडिव्हिज्युअल डझंट नो दॅट इट इज देअर, ही इज देअर, ही इज नॉट अवेअर ऑफ हिज कॉन्शियसनेस. आपण आहे असे पुन्हा जाग आल्यावर बायको पाहिजे, नवऱ्याला नवरा पाहिजे, बायकोला मोमेंट दे हे सण होण्याकरता जागा झालो, हे सण होण्याकरता. द मोमेंट कोणी सांगणार नाही, ही ऑर शी इज अवे, द मोमेंट ही इज अवे, देन ही नीड्स हर अँड शी नीड्स हिम अँड बोथ नीड लॉट्स ऑफ थिंग. सस्टेन द फीलिंग ऑफ बीइंग अवे. पूजा आहे भगवान जागृतीची पूजा. This is all this, this acquisition and doing something. He said that is the puja to the God, that is the awakened state. आज चार मुलं झाले, ही का झाली? तुला कळते सण होत नाही, त्याची पूजा त्याचा उपाय कळतोय सण होण्याचा. He says, the four children are really a form of puja that you have done to sustain the feeling of beings. What have you got to say? Yes, no, whatever? You understand? असा या विषयातील नोंद तुम्ही पण काय काय करून द्यावा. हो हो, आपण बोलतो आहोत. नोंद करून द्यावा. नोंद कसं का तयार होईल? नोंद पाहिजे, नोंद करून ठेवली आहे. पण लिहायला सुरुवात केली कारण तुम्ही सांगितलं, आपण सांगितलं असे करायची नाही म्हणून नको. नोंद करून ठेवलेले हे करताय ना, स्मरणी करताय, त्यात एकमेक द्या तुम्ही. हो, त्या दिवशी एकमेक द्या. शब्द विषयावर प्रश्नोत्तरी करणे सोपं आहे की कठीण आहे? अतिशय कठीण. त्यांना विचारा महाराज, आस ऑन द सब्जेक्ट which is difficult to put questions. No, he said, on Prashna asle the sopa hai vandhi. Prashna asle. So Vishana kai kati nai mandhi. Kun Prashna asle tar mandhi. Ambala vandhi. Prashna ti te. Smurata no. Haan, this. No mandhi. But he said, the questions won't come up. On this subject, समजलं तर मग प्रश्नच येणार, समजलं नाही तर मग काय काय उपयोग प्रश्न.
I thought I expanded over his question that he what he's talking about now. He's talked about it before, and I have pondered over it quite a bit. प्रश्न तुम्हाला प्रश्न करून जेवायला नाही पडलं तुमच्याकरता तुम्ही काय मोकळ होईल. Yes, Kada. You see, you will feel like asking questions, but for quite some time, really listening. Krishna Murti asa ka manala, Raman Murti asa ka manala, Rajni asa ka manala, Bhagwan Krishna asa ka manala, every time you can manala. Anya cha jantan hai goda. Mala jnana goda. He said most of the question would be Rajni say something, they will not really be based on your own experience. तशी आपण आता सांगितलं तसं गेल्या वर्षी आपलं झालं म्हणजे आता नाही याच्यात सुद्धा प्रत्येकाचा दोन कॉन्सेप्ट हॅव बीन पुट ऑन पेपर. ज्याला ज्ञान असल्यावर असलेलं नाही बोलून जावे म्हणजे काय म्हणायचं जी कल्पना आठवली ती त्यांनी मानली त्याला त्याचं ज्ञान नाही आहे. ही हॅज नो रिअल नॉलेज बोलर राईट हॅज नो रिअल नॉलेज बट सम आयडिया अकर टू हिम अँड इज रिटन एन आर्टिकल ऑर पुट अ क्वेश्चन. That means all these are based on the surface. त्याच्या जर साधारण बरोबरीची कल्पना ज्यांची आहे किंवा त्याच्या खालची कल्पना ज्यांची आहे ते म्हणतात त्यांनी बरोबर. He said it's a matter of level. Someone puts at his concept at a mental level. Then someone below him, she says, yes, that is right, that is correct, that is good. आपण आयाची जाणवते आयाची कल्पना आहे ही कल्पना जगाचा ईश्वर आहे दिसून ही कल्पना जगाचा ईश्वर शक्ती पण कोण तुम्ही आत ही कल्पना एवढं साधन का. He said he's giving a formula. He said even in while going about in the world in our daily life just keep one thing in mind and that is the quality concept if you love but this is that I am alive this consciousness I am hang on to that and then do whatever you like. Pika sarana karna tya sarana kone to giri paya tali jal paya tali ran anni tumhala sarte he karar पण तुम्ही शिरो पाहिजे कोणाच्या इफ यू डू एनी काइंड ऑफ साधना देन बीइंग इन कॉन्शियसनेस स्टेइंग इन कॉन्शियसनेस ऑल द टाइम विल टेक यू टू समबडीज हेड नॉट द फीट. सर होणार सर जगाचा व्याप वाढतोय प्रत्येक प्राण आपण एक कळतो ते चालू होण्याकरता इज इट एव्हरीथिंग इन द वर्ल्ड कीप्स इन्क्रीजिंग मोर डिफिकल्टीज मोर अनहॅपीनेस मोर स्ट्रेन बिकॉज मोर पीपल एव्हरीबॉडी इज ट्राईंग टू सस्टेन हिज बीइंग्स. पण वस्तुस्थिती माझी अशी आहे जगात इच्छापूर्वक कोणीतरी लोकांची राम लागली मला पण कोणी म्हणते आपण या मी जाणार नाही लोकांची वृत्ती सविष आहे लोकांची वृत्ती सविष सविष
मी जाते नाही या निषेधा मला तुझा काय उपयोग. There is an individual in the world most famous for something which is done which nobody else has done, and thousands of people want to go and meet him. They can't meet him, and someone offers to take Maharaj to meet him. He said, I won't be interested, because his importance is based on certain subject, certain matter. And he said, he is beyond all matter, all subject. स्वरूप आहे अमृत. इन द कोर ऑफ हिज बीइंग ही इज विदाउट ऍट्रिब्यूट विदाउट सब्जेक्ट. तेव्हा आपला स्वभाव धर्माने स्वविषय होतो तेव्हा त्याला अनेक प्रकारची पूजेची गरज होती. जोपर्यंत निर्विषय आहे it's very difficult to understand that at the very core of his being is a state of awareness. Once that state of awareness becomes consciousness and the mind starts operating, creating the world, creating aims and purposes and wanting to achieve something, then the original state is lost. Rakkaro yevena prakara nimmi pandal vitranu pan tyachya madhe bhay chinta kay vet he avlokanati bhanubhav ahe tyachya madhe vatan samata kay physical essences in the body, in his body, keep changing. Therefore, the state of health keeps changing. But being absolutely convinced that he is not the body, he is not really concerned with whatever changes take place in the body, resulting in whatever the state of health. Charna varan mara mane tan baratan badal ho. त्याच्यामध्ये जो काही बदल होतोय नाना तरी तो अवलोकनात की नाही तिन्ही त्याची विविधता प्रकार तसा काय आहे. मी ह्याच्यात भक्त दृष्ट आहे भक्त. इन अ टीव्ही नंबर ऑफ पीपल विल कम अँड फाइट ऑर डिस्कस अँड ऑल काइंड्स ऑफ ऍक्शन्स विल टेक प्लेस. वन मेअरली वॉच इज देयर इज नथिंग वन कॅन डू टू change those actually. So similarly, he says, whatever changes take place in the body, he merely watches the changes, knowing that he is not concerned with it. Through emotions, he was speaking last night of, he used to feel great love for his devotees, going to sit down in their home, and he had big disappointments in this. The remark was that he was afraid to love his devotees. Now, does this mean that his personality continues on as it was, but he's not that? I'm sorry. He's not. Huh. Love, this was the word. Yes. To love the devotees. Yes. Now, this indicates a personality. Does his personality continue on as it was, but he knows that it is not him? Is that that work? You understand? From what he was speaking, it was as though he were feeling emotion. काल आपण सांगितलं की काय संध्याकाळी आधी आपणाला इथे भक्त येत आहे येत होते त्यांच्याबद्दल फार प्रेम वाटत होते. पण आता पण ते प्रेम वाटणं ते सुद्धा एक प्रकारचं बंधन होतं. आता आपण ते सुद्धा होऊ नये असं आपल्याला वाटत. ते सुद्धा प्रेम कसं असं होऊ नये असं त्याची आता गरज नाही. इज ऍट वन स्टेज ही फेल्ट ग्रेट लव्ह फॉर द डेव्हटी. नाव ही सेड ही डझंट फील द नीड ऑफ
That's exactly. Well, it was translated, not repeated. But it's probably an explanation. Yeah. That he doesn't feel the need. Well, I understand. There's no need of feeling that love for me. There's no need for it. From his other tale, so that was why there was a discrepancy and I couldn't understand. ट्रान्सलेट करता ना असं सांगितलं की आपल्या आधी तसं प्रेम वाटत होत आता त्याच्याबद्दल भीती वाटते असं त्याने ट्रान्सलेशन झालं भीती वाटत होत ना हा पण असं कसा येईल माझ्याकडून ना ते त्यांना माझ्याकडून कसा येईल त्यांना तोच प्रश्न पडला होता तेव्हा आता आपण सांगितलं ती गरजच नाही मग मग समजलं पण ते ज्याने पोलीस केलं माहिती तेच म्हणतात ते घोषणा करतात हा तेच म्हणतात मस्ट हॅव बीन अ मिस्टेक इन ट्रान्सलेशन भयभीती होत नाही हाउ कॅन देअर बी अ फिअर ऑफ समथिंग ऑफ विच देअर इज नो नीड समज आय एम ट्राइंग टू बट आय कुडंट नाही माझे नित्यत्व आणि सत्यत्व आहे His true nature is not being subjective, nirvishaya, not being subjective, no attachment, no significance, no attribute. All of it is contained in this one world, nirvishaya. Okay, huh? Bol na sir. So te ama sadupyo kasa kay hoto? कसं काय करणार महाराज आस्क यू ही सेड व्हॉट यूज विल यू मेक ऑफ द नॉलेज दॅट इज बीइंग इम्पॉर्टेड टू यू विल यू मेक ऑफ द नॉलेज दॅट इज बीइंग इम्पॉर्टेड आपण आजचे जे सांगत आहात त्यावर फार चांगले आणखी थोडं सांगा म्हणत सांगतो थ्रू नेचर इम्पॉसिबल टू टॉक डिलिबरेटली ऑन इट स्वतःना मुख्य लाभ काय होतो हा विषय ऐकता ऐकता एकदम बंद होत एकदम बंद होत छाया संत सांगत फायदा नाना छायाच करून सुद्धा जे स्थिर होत नाही ते इथे आता ऐकताना कळले ना कळत नाना छायाच्याने होतो त्याच ज्ञान Now he is giving the answer to the question he had posed earlier. He says, what good use will you make of the knowledge that is being given? He is not saying what good use, but what will he now say, what will happen? He says, what cannot be achieved by great deal of efforts, by many people who have tried it and have found that they can't get it, and that will happen. When you listen, that is, the mind will stabilize gradually and the mind gradually stabilize and ultimately meditate. You see, the big benefit is that the mind gradually stabilizes. And that is the big benefit of satsanga. And that is, they are being here, listening to the knowledge that is being imparted. The mind is just stabilized, there is nothing. The mind doesn't say anything. This means absorbing immortality. मी काय करणार तू पण वाचणार तो
This is your typist, we'll type it. But if she reads it, she won't. क्रिया शक्ति नहीं है. हाँ चला. 15 नवंबर 1979. काया दुख में मुझे संतोष रहता है. संतोष है. This is happy when the body has a certain amount of misery. That is the nature for it to obtain salvation. For Nirvana, there is no form, there is nothing, no form for Nirvana. But for the body, the change is when the body dies. इससे दुख ही मालूम हो जाएगा. काया सुमरण से दुख मालूम हो जाएगा. निर्वाण सुमरण से दुख का दुख नहीं होता है. संतोष लगता है. दुख का अचम लगता है. संतोष लगता है. इसे व्हेन द बॉडी सेंस इज गॉन देन द देन देयर इज नो प्लेजर और पेन. It is the same thing when the body sense is left off. Kaya Padartha nahi aaya. Kaya Padartha mein chetan hai. To chetan ka janne wala nirvana. The body is the construct of physical and vital forces in which the consciousness dwells. But the one which knows Nirvana is the perceiver of the consciousness. The body is made of matter. It's made of and built by matter. और पदार्थ का गुण भी नहीं. ज्ञानी पदार्थ भी नहीं, पदार्थ का गुण भी नहीं. ज्ञानी इज नाइदर द बॉडी नॉट द एसेंस ऑफ द फिजिकल मैटर. नाम रूप का माना है और निर्वाण नहीं पकड़ सकता. दुनिया नाम रूप सम्मान कमाने वाला है तो निर्वाण नहीं पकड़ता. एनीवन हु इज आफ्टर a position in the material world will never attain nirvana. Aisa hona chahiye dukh ko sab samajh ke santosh manna chahiye. Paramatma ji ko bola jata hai to dukh ko sukh samajh ke santosh manna chahiye. He is the speaker. He finds happiness in worldly misery. Who welcomes worldly misery. क्रिया ज्ञानी का रूप नहीं है. बॉडी है आनंद और सुख उसका नाम है. मेरी जात का दुख ही है. उसकी जात दुख है. नाम सुख है आनंद है. मेरी जात का दुख है. जब से खबर हो गई जब से दुख ही भुगता है. एवर सिंस द बीइंगनेस केम द कॉन्शियसनेस आई एम एज सून एज दैट केम व्हाट एवर वन हैज बीन एक्सपीरियंसिंग इज मिजरी. ऑल्दो ऑन द सरफेस इट माइट सीम लाइक प्लेजर बट द इंट्रिंसिक पार्ट अबाउट इवन व्हाट सीम्स लाइक प्लेजर इज अनहैप्पीनेस. उसको जानता है
गुण जानता है वो गुण का जात का नहीं है, गुण का जात नहीं है। That one experiences in the world has no element of truth in consciousness. It is the mind which experiences either. Patam yoga kya? Maga tato ka hai? Asal maga bage pariyati lo samkate. संकटाने व्यक्ती प्राप्त होते, ध्येय निर्माण होते, आणि आपण नवे ते आपण नवे असं होत, ते आपण नवे ते आपण नवे होत, पण ते संकटात तयार होत। When Maharaj says when he first entered this spiritual path, he welcomed physical pain and misery in the world, because out of that pain and misery, what he is not became clear. It is only out of misery and unhappiness that one keeps oneself, learns to keep oneself aloof from. Sir, bola sir, nahi chala. Well, just another exercise. Who is Nisargadatta? तो म्हणजे तसा काही प्रश्न नव्हता, आपण बोलायला सुरुवात करण्याकरता तो म्हणजे निसर्गदत्त हे कोण आहे असा प्रश्न। पंचभूताचा मेळा, पंचभूताचा मेळा, इट ही इज द मिक्सचर ऑफ द फाईव्ह एलिमेंट्स। जात नाही, ही इज नॉट अन इंडिव्हिज्युअलिटी, ही इज नॉट अन इंडिव्हिज्युअल, ही इज नॉट अ पर्सनॅलिटी, ही हॅज नो नेचर अदर दॅन द mixture of the five elements. Avatar eta data nisarga tasad rato. Nisarga means nature. So he says individuals come and go, but nature continues to be the same. But I think he will be the five elements only to somebody who himself identifies with the five elements. I think he will manifest as a mixture of the five elements, yes, only to those who themselves identify with the five elements. आपण ते पंचभूताचा मेळा सांगितलं, ते कुणाला समजणार की दुसरं कोणतंही तसंच पंचभूताचा मेळा आहे असं जो समजतो त्यालाच समजणार होय। येस, क्वाईट ट्रू। त्याच्या चेतने मोठमोठे अवतार निर्माण होतात, येतात, जातात, हो, आणि पुन्हा निसर्गामध्ये गडम होतात। ही इज द सोर्स, he is that is the source from which many individuals of high status may come and go and merge again in the nature. So he is the source, he is that nature from which many individuals come and get again absorbed in. Is it nature as such has no individuality, that there are no particular traits or instincts or attributes which attach themselves to nature. Nature is independent. Second, but I have the feeling that we feel attracted here because we feel that behind this mask there is that terrible emptiness for which we ourselves have homesickness. की आपण ते ना, पण ते दुसरंच काहीतरी आहे जे काहीतरी आहे आहे त्यापैकी नव्हे, काहीतरी आहे आहे त्यापैकी नव्हे। He says it is distinct means saying that when I was translating, he says you feel that he is something beyond what he appears. He stopped me there and he says whatever it is that you think it is, he is not that. That's what I meant by emptiness. ते त्याला समजते, ते म्हणून ते पुढे सांगितलं त्यांनी की जे शून्य असं जे आहे ते सांगता येत नाही, ते आपण आहात। दिस इज नॉट इवन दॅट, शून्य नाही, नॉट इवन दॅट एम्प्टीनेस,
not the concept that I have of that emptiness. Mata is Shunyachi ji maji kalpana hai, ti tumhi nahi, te apan nahi, te kabul karta hun. Shunyachi maji kalpana nahi raat banita. You call? Kalpana chambli, gramp galap janma chunyuka shunya hai. He said that emptiness is a concept of yours. So he is beyond concepts, any concept. What I mean by emptiness is the state of deep dreamless sleep. ते मी शून्य जे म्हटलं ते म्हणतो तिथलं ते म्हण ते स्वप्न वगैरे काही नसताना गाढ झोप असते त्या स्थितीला मी म्हटलं. पण गाढ झोप असताना म्हणाल त्याच्यात काय वेगळं आहे त्याच्यातच गडप झालाय की त्या खूप वेगळा राहिला शून्य म्हणणारा. वन हू फॉल्स इट एम्प्टीनेस. Is he within that state that you described? The one who calls it emptiness. Is he within that state, absorbed in that state, or is he separate? He is. At the same time in all three. At the same time in all three. In all three states. All three. In all three states. Yes. So as a mandala, yes, tinhi sthiti cha पलीकडे वेगळा वेगळा. दॅट इज गुड, दॅट इज करेक्ट. कोर्स हू स्पीक्स अबाउट स्टेट ही इज आउटसाइड. अशा स्थितीबद्दल काही जो बोलतो किंवा विचार सुद्धा करतो तो त्या स्थितींच्या सगळ्याच्या पलीकडे असतो. बरोबर. कॉन्सेप्ट अबाउट इट इज ऑफ कोर्स रॉन्ग. आणि त्याच्यामध्ये काही कल्पना करणं कसली कल्पना केली तरी चुकीची ठरली. चुकीच्या नाही बरोबर म्हणतो त्याची नव्हे. ती चूक बरोबर असं काही होते पण त्याची नव्हे. तो वेगळा. दिस इज द कॉन्सेप्ट मे बी राईट ऑर रॉंग ऑर क्लोज ऑर फार बट द वन हू टॉक्स अबाउट इट इज सेपरेट फ्रॉम व्हॉट एव्हर यू मे इमॅजिन ऑर कॅन सी. वी कम बॅक ॲट वन discussion we previously had in which I tried to explain on a question of Maharaj this concept being inside and outside is like the snake which you see in the rope. She stopped me and said you're so clever, you must be very stupid. And he said, you don't see that this... Let me. So, I said, that you don't see that both the snake and the rope are in the room. And then, I said, why? That you don't see that both the snake and the rope are in the room. की तो रज्जू आणखी साप ते दोन्ही खोटी आहेत हे तुम्ही समजलं नाही म्हणून तुम्ही मूर्ख आहात. त्याला काय काय म्हटलं की ते रज्जू खरा आहे पण आपण बाल होतो ते पण खरं नाही करतो तुम्हाला ते खरं नाही तरुण ते म्हातारा असलो तरी पण आता बोल. शेवटी मी म्हातारा जरी जातो तरुण पण ते गेल पण म्हातार पण सुद्धा आता बोलताय माझ्या बरोबर माझ्या साथला असणार नाही. माझ्या सोबत राहू शकत नाही बसू शकत नाही हे स्पष्ट झालं पाहिजे. What is to be very firmly understood, so firmly understood that it is understood experientially that there is no question will arise at any time. And what is that is to be understood is that what he is now or what one is now, middle age or old age, is the same principle which was since conception, is born, the infant. It is the same principle which was the infant
later on becomes a young man, and in the prime of life, subsequently the old, an old man, and even that will not remain with his true nature for all time. So whatever is there is changing all the time. That is time bound, ultimately remains. That is attributes strung arbitrarily on the feeling I. That is secondary attachments strung arbitrarily to the feeling I. मी आहे हे जाणी झाल्यापासून हे सगळे बालपण आणखी नंतर मोठा होतोय म्हातारपण हे सगळे त्याच्यावर चिकटवलेली स्थिती आहे उद्भवलेली आहे पिचकवलेली ऑल दीज आर नॉट अटॅचमेंट नथिंग टू स्टक ऑन द फिलिंग ऑफ आय एम बट विच हॅज अरिजन फॉर नो कॉज विच हॅज अरिजन And it is that state which has arisen without a cause is taking its due course. कोणताही अनुभव येत असेल आताच्या पुढचा येतो वॉट एव्हर एक्सपिरियन्स वन हॅज इज ओनली ऍट फॉर दॅट मोमेंट कोणताही अनुभव हॅव एनी एक्सपिरियन्स आत्ताच पुढचा येतो इज ओनली फॉर दॅट मोमेंट तो माझ्या सवादाला लावून शिकत शिकत नाही उलट काय झालं तर मी मरतो नाही राहतो असं होतं आता कोणताही अनुभव होता माझ्या बरोबर संसारात टिकत नाही ज्ञान दिस इज द नॉलेज इज दिस दॅट वॉट एव्हर एक्सपिरियन्स कम्स अँड गो इज ओनली फॉर दॅट मोमेंट बट अँड बट वॉट वन मिस्टेक्स इज दॅट वन मिस्टेक्स दॅट एक्सपिरियन्स फॉर माय आय मिस्टेक इट फॉर माय सेल्फ अँड फॉरगेट माय ट्रू नेचर That experience, the whatever is born and ends is a series of events. That will take its course. But I mistake... We have memory of what happened in the state when we attach ourselves to the body. And why in that state do we have no memory of the state of dreamless sleep? Sorry, would you... Krishna, sir. Jagya sthiti madhe... जे होतं त्याची स्मृती असते पण जागत्या स्थितीमध्ये झोपलेल्या वेळी जी स्थिती आहे त्याची स्मृती का नाही राहत पण ती जातीवंत अज्ञान आहे ही स्मृती आहे ना ते जातीवंत अज्ञान आहे म्हणून ते राहत नाही बिकॉज ही से व्हॉट एव्हर मेमरी वी हॅव इज अ मेमरी ऑफ इग्नोरन्स And that is why there is no memory of this state of deep sleep. बालपण हे अज्ञान आहे आता ते वाढून जरी महाज्ञान झालं तरी पण जातीचे अज्ञान आहे He said the state of infancy was from ignorance and the same state of ignorance continues throughout life. To hear that the state of dreamless sleep is timeless, in which there can be no memory of something timeless, the moment I identify with the coordinate of time. Yeah, म्हणतो की जी आधी स्थिती आहे जिथे काही स्मृती वगैरे काहीच नाही त्याच्याबद्दल मी समजायला आलो आहे समजून घ्यायला आलो ती समजणार नाही हे समजून संपलं हे संपलं म्हणजे ते समजलं हे काय आहे समजलं म्हणजे ते समजलं म्हणजे हे संपलं हे काहीतरी आहे असे वाटते तो बरे ते समजलं नाही दॅट स्टेट कॅनॉट अँड इज नॉट टू बी अंडरस्टूड एज सून एज वन अंडरस्टँड वॉट इग्नोरन्स इज द मोमेंट दॅट इज रिअली अंडरस्टूड एट दॅट मोमेंट द अदर स्टेट इज रिअल understood the one excludes the other one excludes the other as soon as one understands the state of ignorance the other state is real yana samu this question which attaches to the other one is the old question of the four sages who finally went to Dakshinamurti to get the answer his question is why creation and what was there before creation हे सगळं ऐकून तुमचा प्रश्न म्हणतो याला माहित आहे की तो प्रश्न तो
दक्षिणामूर्तींकडे जे चार मुनी गेले तोच प्रश्न आहे. हे सगळं जर असं आहे मग ही सगळी जगत स्थिती वगैरे झालीच कशानं आणि त्याच्या आधी काय होत? अकारणी आहे, खरोखर झालेली नाही. तो अख्खी जगाचा राजा असतो, झोपे जागा झाला आणि त्याच्या जागृती जग निर्माण झालं. त्यांनी केलेलं नाही, दुसरं तिथं कोणी नाही. ते जग पाहणार आहे याच्याशिवाय कोणी नाही. हा, दुसरा तिथे कोणी नाही आणि याच्या जागृती निर्माण झालं. पुन्हा जाग आणि तिथे जगाचा राजा तू भीक मागतो काय असं पण झालं. भीक मागताना त्याला काया पण होती काय, ती पण निर्माण केलेली नव्हती. नंतर मग ती खरो तिकडे खरोखर जाग जेव्हा तेव्हा सगळं कोणतं पडतं, त्याचं कारण काय आहे तिथे? This is, he is giving an instance. He says, there is a king. He is alone. There's nobody else in the world. He is all alone by himself. He is in deep sleep. Then suddenly there is a stirring. He is not fully awake. There is a stirring. And in that stirring, he has a dream. He creates a whole world. In that world, there are many bodies, many creatures. He sees his own body in that tree as a beggar. And he suffers a lot of misery as a beggar. Then after a while, he wakes up. And then the whole dream, the whole creation of his own disappears. He says, how did the dream come about? It was causeless. There is no specific reason why the dream came about, and the dream also vanished. So strictly, nothing has been created. The world has not been created. There is no real creation. It is like this dream. In other words, the question, why exists only in the dream? Yes. There is no real creation. So to the question that the dream has appeared. Yeah. So because there is a question, there is an answer, this kind of an answer. But to wake up, to let the dream disappear. बरोबर. दुसरा प्रश्न याच्यावरून आला, तो राजा जसा जागी झाला तसं आपण कसं जाग व्हायचं? राजा जागा झाला तर राजा म्हणून काय झाला होता? शुद्ध अज्ञान झाला होता. शुद्ध अज्ञान, अज्ञानातून आलेली जाग, अज्ञान आलेली जाग, अज्ञान आलेली जाग, त्याची जागा जग रूप झाली आणि याला म्हणजे काय आली म्हण त्याची उत्पत्ती ते झोप ही अज्ञानातून आहे की नाही? का झोप ही अज्ञान, त्या अज्ञानातून उत्पत्ती आहे की नाही त्याची? हो, लक्षात ठेव. दिस इज, रिमेंबर दॅट द किंग्स ड्रीम केम आउट ऑफ द डीप स्लीप विच वॉज इग्नोरंट. सो द एंटायर ड्रीम वर्ल्ड वॉज क्रिएटेड आउट ऑफ इग्नोरन्स. दिस हॅज टू बी केप्ट फर्मली इन माइंड. At the moment, this is what we are doing. Yeah. Bolo bolne cha nani pane apun ujala jala ta ye lakshya theva. Oh. Ye ro lakshya tu vidhi mona. Oh. Nanya bolne thoga da cha nani pane. Ne apna apna ujala jala. Per us vidyar se ja kuch karte. Jo gyan ne tikin pas le diye se. Na ta jala sangne mare bolne lo apan patalo. Pan apan patalo. Oh. 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 The important thing is that when these questions come and they are being answered and they are translated, as I translate in English and you translate in English, he said the important thing is for those who translate to take advantage of these questions and go to the root of the questions and answers and not merely get the questions and if some attitude or practice is advised to undoubt the limits of ignorance. त्याचा पुढचा प्रश्न असा की अज्ञानाचे जे बीज आहे ते काढून टाकण्याकरता काही साधना वगैरे काही
Buddha or Lord, somebody like. He says, nothing to be done except to understand and see the ignorance as ignorance, see the false, as friendship. तुम्हाला त्यात ते काढून टाकायचे उपाय सांगतो रजनी तुम्हाला उपाय सांगते आणि उपाय नाही सांगणार हे काढून टाकायचा उपाय नाही दहा नाही तो अदर वी ट्राय टू गिव्ह यू डूज अँड डोंट्स अँड टेल यू व्हॉट इज टू बी डन अँड व्हॉट इज नॉट टू बी डन इन ऑर्डर टू गेट इट अ बिगनिंग. He says, here you will not find any ready-made solution. Here, he says, all you have to do is, he says, see the ignorance as ignorance, watch it carefully, witness what is happening, stand aside and look what is happening and realize the untrue as the false as false. Course is two. One who watches what is happening. याचा अर्थ असा आपण सांगितलं होतं की दोन गोष्टी आहेत, एक जे घडतं ते आणि दुसरं जो पाहतो तो. अँड व्हॉट इज बिंग दॅट्स व्हॉट इज बिंग द विट व्हॉट समथिंग इज हॅपनिंग अँड द विटनेस ऑफ व्हॉट इज हॅपनिंग वन विच इज बियॉन्ड डायमेन्शन्स witness something that is happening within dimensions. मी जो सगळ्याच्या वेगळा आहे तसा मी हे जे होत आहे त्याचा साक्षी कसा होणार. सगळं या शब्दाचा अर्थ काय आणि सगळं असं जाणलं कोणी. इज इट एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग सगळं म्हणाला कोण. हु इज सेईंग ऑल दिस दॅट इज हॅपनिंग हु इज दॅट. वी हॅव ऑलरेडी सेड दॅट वन एक्सक्लूड्स द अदर. आधी म्हटलंय की जो साक्षी करतो तो जे होत आहे त्याच्याच वेगळा आहे असं आपण म्हटलेलं होय. त्याचा ओळख जाण्याकरता तसं झालं तसं बोललं जात आणि ह्याची ओळख झाल्यानंतर हे मिथ्या झालं म्हणजे ते तो ज्ञान व अज्ञान दोन्ही नाही. इन ऑर्डर टू एक्सप्लेन इन ऑर्डर टू कम्युनिकेट बट वन्स इट इज अंडरस्टूड देर इज नो वन हु इज सेपरेट अँड देर इज नो वन हु इज inside or outside the question is answered. Bhava te mool agya pa yala sakar avaste mool matla hai ha akar avaste mage tela mool matla hai ka manu mool jari matla chale te agyan hai anta te je mukha gyan jale pan त्याच्या मुळाचे काय आहे अज्ञान. म्हणजे पुष्कळ जरी झाले तरी ते सहवासात नाही सहवासाला लागत. व्हॉट एव्हर इज मॅनिफेस्ट ऍब्सोल्युट इज अनमॅनिफेस्ट. व्हॉट एव्हर इज मॅनिफेस्ट इज सीन इन कॉन्शियसनेस. इफ देर इज नो कॉन्शियसनेस वन सीज नथिंग. Only when I am, the question, the consciousness comes, then whatever is manifest is seen. But that consciousness itself is ignorant. Therefore, whatever is seen and perceived is in ignorance. But we can only at the moment, in ignorance, whatever is seen must be seen as ignorant until the whole, whatever is manifest, becomes in, one goes into the other state of unmanifold. Until then, it is only this consciousness with which we can see and perceive and think. He says, he is ignorant. Now he has used, in Marathi he has used the word, he says, the source of all this is ignorance.
So the source, he has used the word Mula. That is the source. Then, he says, it starts with the infant, the being born. The consciousness comes in the child, in the infant. And that is the word Moolam. That is the child, infant. So he says the source of that child, the Moola, the Moola is ignorance. The other side automatically comes. This Maya explained at the beginning of my first question that he is a mixture of Panchabhuta. His question is, from where, from which beyond is he capable to see his problem? How does he see his situation or problem? Whether he can see it. He doesn't doubt that he sees it, but how? आपण पंचमहाभूताचा मेळा आपण आहात असं सांगितलं तर त्या कुठल्या पातळीवरून आपण पुन्हा एकाचा जर काहीतरी कठीण प्रसंग असला तर त्याचे विचार चालले आहेत ते आपण कुठल्या पातळीवरून बघता बघत असतो प्रयोजन he doesn't see anybody's problems at all. Non vede nessun problema di nessuno. Dai, qua siamo già. Oh. Vanno, ti ha appena